वाडा तालुका घोणसई केंद्र शिक्षण परिषदेत केंद्र प्रमुख श्री गुरुनाथ पष्टे यांनी महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडीला भेट देण्याचा प्रस्ताव ठेवला. सर्व शिक्षकांनी केंद्र प्रमुखांच्या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मग सुरू झाला एक अविस्मरणीय प्रवास. हो, ही गोष्ट घडून आली आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील घोणसई केंद्रात. अभ्यास दौऱ्याची सुरुवात भल्या पहाटे 4 वाजता झाली. एकमेकांशी गप्पा करत व गाण्याच्या भेंड्या खेळत वाबळेवाडीचा प्रवास सुरू झाला. वाटेत पुणेरी मिसळेचा आस्वाद तर घ्यायलाच हवा, नाही का? आणि तो क्षण आला. वाबळेवाडी शाळेची कमान दिसताच सर्वांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सर्वांना वाबळेवाडीची गौरवगाथा जाणून घ्यायची होती. सर्वात प्रथम आपल्या नजरेस पडतात त्या अंगणवाडीच्या 2 वर्गखोल्या, 180 पटसंख्या, 2 अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांनी नेमलेले 8 स्वयंसेवक यांच्या सहाय्याने चालणारी ही अंगणवाडी म्हणजे वाबळेवाडी शाळेचा कणाच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अंगणवाडीचा वेळ 10:30 ते 5 असा ठरवण्यात आला आहे. अंगणवाडीतून मूल जेव्हा पहिल्या इयत्तेत दाखल होते तेव्हा ते अगोदरच खूप छान प्रकारे वाचू आणि लिहूही लागलेले असते. आणि मग आपण पाहतो सुसज्ज अशी 0 एनर्जी स्कूल. चप्पल स्टँड, पाण्याची व्यवस्था, भाषा कक्ष, विज्ञान कक्ष, टॅब रूम पाहिल्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय शाळेत आल्याची खात्री पटते. घोणसई केंद्रामधील शिक्षकांनी वाबळेवाडीतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सेंटेन्स आहेत ते आम्ही फळ्यावर लिहितो, म्हणजे ती प्रत्येकाकडे आहेत तर ते सेंटेन्स सोडून सेपरेट जे नवीन आहेत ते सांगायचे, मग त्यातून प्रत्येकाच्या संकल्पना बाहेर येतात, कन्सेप्ट येतात आणि मग त्या नवीन नवीन माहिती मिळते. कुणाच्या ग्रॅमॅटिकल चुका अजून आम्ही काही त्याच्यात फळ्यावर दिलेल्या एका संख्येचं सखोल विश्लेषण वाबळेवाडीच्या मुलांनी करून दाखवले. 4 × 8 ही गुण संख्या आहे, 2 अंकांचा गुणाकार गुण अंकांचा गुणाकार आहे. व्हेरी गुड, संयुक्त संख्या. व्हेरी गुड. एकदम छान. व्हेरी गुड. समसंख्या आहे. व्हेरी गुड. हा सुसन. अरे व्हेरी गुड. टाळ्या वाजवा रे जरा सर्वांनी. अभिव्यक्ती हा विषय विद्यार्थ्यांना आम्ही कशा प्रकारे शिकवला याचं जणू प्रात्यक्षिकच वाबळेवाडीतील शिक्षकांनी करून दाखवलं. पालघरवरून आपल्या वर्गात टीम आलेली आहे, त्या टीमचं स्वागत कोण करेल? पालघरवरून आलेली भाऊ कदा महा त्यांच्या वर्गात अशा आनंदीमय वातावरणातच शाळा सुटण्याची वेळ झाली. त्यानंतर शाळेतील सचिन सरांनी
उपस्थित पाहुण्यांबरोबर संवाद साधला. वाबळेवाडी शाळेचा इतिहास त्यांनी उपस्थितासमोर उलगडून दाखवला. आता तयार कशी केली, ज्यावेळी इथं सुरुवातीला 2012 मध्ये फक्त 32 पट होता आणि 2 शिक्षक होते, त्यावेळी वारे गुरुजी या ठिकाणी आले आणि आल्यानंतर पहिली त्यांनी 15 वर्ष मीटिंग घेतली 2012 ला. त्यांनी आराखडा मांडला की कशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे. त्यावेळी त्यांनी सांगितलं प्रत्येक मुलाला आंतरराष्ट्रीय शिक्षण कसं मिळेल या दृष्टीने आपण सगळे प्रयत्न करू. त्यावेळी सुरुवातीला त्यांनी अपेक्षा विचारल्या, माझ्याकडून काय अपेक्षा आहे. त्यांनी सांगितलं की कुणी म्हटलं तालुक्यात मुलं आली पाहिजे, कुणी म्हटलं आतापर्यंत शिष्यवृत्ती नाही ती आली पाहिजे, म्हटलं सगळे होईल फक्त तुमचं सहकार्य पाहिजे. आता सहकार्य नक्की काय पाहिजे ते लगेच पालकांना समजलं नाही. मग सुरुवातीला यांनी गुणवत्तेवर भर दिला दोन्ही शिक्षकांनी, वारे आणि खैरे असे दोन शिक्षक होते, त्यांनी गुणवत्तेवर भर दिला आणि सांगायला अभिमान वाटतो एक एक वर्ग त्यांनी वाढवला. सातवीपर्यंत शाळा नेली, सातवीपर्यंत शाळा 250 पट आणि दोनच शिक्षक असे याच्यात त्यांनी शिकवायचं कसं तर विषय मित्र संकल्पना केली तिथंच. आणि ही सगळ्यात मोठी त्या ठिकाणी क्रांतिकारी त्या ठिकाणी निर्णय होता शाळा होती. नंतर ग्रामस्थांनी परत मीटिंग घेतली आणि शाळेसाठी मागची जागा खुली करून दिली. आता शाळेसाठी वर्ग पले बांधायचे म्हणजे खर्च आला. आणि ज्यावेळी माणसाची इच्छा असती दैव सुद्धा कधी कधी मग त्यावेळी साथ देतो पहा. आणि त्यावेळी CSR फंडातून अमेरिकेचे काही सदस्य आले ते बँक ऑफ मिलियनचे आणि त्यांनी ती शाळा पाहिल्यानंतर हे उपक्रम पाहिल्यानंतर सांगितलं की आम्ही तुमच्या शाळेसाठी काहीतरी करणार. आणि मग गावांनी सांगितलं आम्ही लोकवर्गातूनच करणार, आम्ही कुणाचा एक रुपया घेणार नाही. कारण का, कारण गावातल्या लोकांनी ठरवलं होतं एका सुद्धा राजकीय व्यक्तीचा रुपया घ्यायचा नाही. कारण राजकीय व्यक्तीचा पैसे घेतले आणि तो आल्यानंतर शाळेत त्याचा उचित सन्मान झाला नाही तर तो कदाचित शाळेला मारक ठरेल, तो उपद्रव करेल किंवा वरती जिल्हा परिषदेवरून त्रास देईल. म्हणून लोकवर्गणीतून ही शाळा उभी करायची ठरवलं. पण ते सुद्धा आट्याला पेटले होते, नाही आम्हाला तुम्हालाच मदत करायची, आपण एक मीटिंग घेऊ. मग त्याच दिवशी एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये त्यांनी असं सांगितलं आम्ही तुम्हाला खोल्या बांधून देऊ. आता हे गाव तुम्ही पाहिलं ते एकदम छोटे 50 घरांचे गाव आहे. मग खोल्या किती यांनी मागितल्या 2, हे म्हणजे 2 भरपूर झाल्या. हे म्हणले आम्ही 4 देऊ. आता अमेरिकेतलीच संस्था होती, त्यांना काय कमी होतं, 4 देऊ म्हटले. मग हे जागे झाले, अरे ही संस्था तर चांगलीच मोठी. मग त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं ग्रामस्थांनी, मुळातच आम्हाला 8 वर्ग खोल्यांची इथं गरज आहे आणि तुम्हाला शक्य झालं तेवढ्या तुम्ही द्या. तर त्यांनी लगेच कबूल केलं आणि 8 वर्ग खोल्या तुम्हाला देऊ. पण त्यांनी एक आट घातली, पण 40% खर्च तुम्ही करायचा, फाउंडेशन तुम्ही करा आणि वरचा आम्ही बाजू. म्हणजे जोपर्यंत तुमचा सहभाग नाही तुम्हाला पण त्या शाळेत आपले पण वाटते. पण प्रश्न आला पाहिजे, आता 1 कोटी खर्च येणार असेल तर 40 लाख रुपये गावातून कुठून आणायचे. मग गावाने यात्रा बंद केली, सप्ताह बंद केले, म्हटले मंदिर सुधारण्यापेक्षा आधी ज्ञान मंदिर सुधारणे. सत्वर्ग वाढले, 1000 पट झाला तर पाणी आपण कुठून आणणार. मग पाण्याच्या टाक्या वर्ग कधी खाली घ्यायच्या असं ठरलं आणि जवळजवळ 4 लाख लिटर पाण्याची व्यवस्था ह्या शाळेने खाली अंडरग्राउंड केली. 0 एनर्जी स्कूल, याच्यात पुढे तुम्हाला फॅन दिसणार नाही, पुढे लाईट दिसणार नाही. म्हणजे पर्यावरण वर्ग बघितले दुसरी आणि तिसरी, तर भाषा आणि गणिताचं कुठलं असं अध्ययन साहित्यिक बघायला मिळलं नाही. त्याचा अर्थ असा की तुमच्या अंगणवाडीचे 3 वर्ग आहेत तिथे आणि त्यानंतर पहिलीमध्ये त्यांची बेसिक तयारी या विषयांची पूर्ण तिथेच होते, त्यामुळे इथं साहित्याची मुलांना गरज पडत नाही आणि मग अभिव्यक्तीवर तुम्ही जास्तीत जास्त वेळ देऊ शकता. काय होतं की जो प्राथमिकचा वर्ग आहे पूर्व प्राथमिकचा, त्याच्यावर गुरुजींनी जास्त फोकस केलेला आहे की त्यांना अक्षर ओळख आणि शब्द ओळख आधी झाली पाहिजे. आणि इथं तर आम्हाला डायरेक्ट मोठ्या मुलांसारखं शिकवावं लागतं. तिथं काही मुलाचा वाढदिवस असेल तर इथं चॉकलेट वाटले जात नाही, खारीक म्हणा किंवा राजगिऱ्याचे लाडू म्हणा. म्हणजे इथपासून सुरुवात केलेली, म्हणजे आपण सांगण्यापेक्षा तिथून
जे मुलांना दाखवस्तवित करतात, सगळ्या शिक्षकांना तो माहिती असेल की शाळेची माहिती काही शाळेनी प्रोग्रेस केली, ते सर्व त्या ठिकाणी पालकांसमोर मांडतात, ग्रामस्थांसमोर मांडतात. इथं आमच्या शाळेतल्या विद्यार्थीच या गोष्टी करतात, विद्यार्थीच मांडतात. शेवटी केंद्र प्रमुखांनी एका छोटेखानी चर्चासत्राचे आयोजन केले. या चर्चासत्रामध्ये वाबळेवाडीचा आदर्श समोर ठेवून काम करण्याचे सर्वांनी एकमताने ठरवले व या अभ्यास दौऱ्याची सांगता करण्यात आली.